सांगली विधानसभा मतदारसंघात सकाळपासूनच मतदानाला मोठ्या उत्साही वातावरण सुरुवात झाली आहे. हरिपूर येथील सर्वच मतदान केंद्रावर मतदारांनी रांगा लावल्याचं चित्र आहे. सांगली विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सकाळी 7:30 सुरुवात झाली, मात्र काही काळ ढगाळ आणि पावसाचं वातावरण असल्यानं मतदान प्रक्रिया थोडी मंदावली होती. मात्र त्यानंतर मतदानाला प्रचंड गर्दी होऊ लागली. सर्वच मतदान केंद्रावर भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. भाजप, काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारांचे कार्यकर्ते मतदारांना बाहेर काढण्याची धडपड करत होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासन आणि निवडणूक विभागानं चोख बंदोबस्त ठेवला होता. आमदार सुधीर गाडगे यांनी हरिपूर येथील संगमेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि मतदान केंद्रांना त्यांनी भेटी दिल्या. हरिपूरचे नेते अरविंद भाऊ तांबेकर, नामदेवराव मोहिते, अशोकभाऊ मोहिते, सरपंच विकास हनबर, शिवाजी मोहिते यांनी आपल्या मतदारांना केंद्रापर्यंत आणून मतदान करून घेतलं. एकंदर हरिपूर येथे सर्वपक्षीय नेते कार्यकर्त्यांनी गावातून सर्वाधिक मतदान व्हावं यासाठी प्रयत्न करीत असल्याचे अनोखं दर्शन घडवलं, याचं सर्वत्र कौतुक होत आहे. सांगली विधानसभेच्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या इलेक्शन करता आज या सांगलीमध्ये मतदान होत आहे. सुरुवातीला सकाळी जरा पावसाळी वातावरण होतं, कालही पावसाळी वातावरण होतं, लोकांच्यात उत्साह कमी होतं का असं वाटत होतं. परंतु दुपारनंतर आज 10-11 उघडीप दिले आहे, लोक पावसाच्या मध्येसुद्धा उत्साहानं मतदानाला बाहेर आलेले आहेत. उघडीप दिल्यानंतर आता प्रत्येक ठिकाणी रांका लागलेल्या आहेत मतदानाकरता, आणि संध्याकाळपर्यंत चांगल्या प्रकारे मतदान व्हावं लोक करतील अशी अपेक्षा आहे. लोकांना माझं एवढंच आव्हान आहे की आपण सगळ्यांनी मतदानाला बाहेर पडून जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी वाढवावी, डोळसपणे मतदान करावं आणि आपलं या ठिकाणी येणारं सरकारी चांगल्या विचाराचं असावं अशा पद्धतीनं मतदान करण्यास लोकांना मी आव्हान करतो. सकाळी 7 मोठ्या उत्साहामध्ये या गावामध्ये हरिपूरमध्ये मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी उत्साहानं लोक मतदान करण्यासाठी येत आहेत. सकाळी थोडासा पाऊस होता पण आता पावसानं उघडीप दिलेली आहे, त्यानंतर मोठ्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत. तेव्हा मी या निमित्तानं विनंती करतो की निसर्गाची काय शाश्वती सांगता येत नाही, त्यामुळं आपण 3-4 मतदान करून घ्यावं ही या निमित्तानं मी आपणाला विनंती करतो. अतिशय चांगल्या वातावरणामध्ये या ठिकाणी या गावामध्ये मतदान होत आहे आणि निश्चितपणाने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुधीरदादा गाडगीळ हे मोठ्या मताधिक्याने या विधानसभा मतदारसंघामधून निवडून येतील अशी आम्हाला आशा आहे.